नगरच्या सावेडीतील माऊली सभागृहात स्वर आणि संवाद अशी दुहेरी मेजवानी असलेला अनोखा कार्यक्रम पार पडलाय. हे जीवन सुंदर आहे असं नावातच कार्यक्रमाचं सौंदर्य असलेल्या कार्यक्रमात सादरकर्ते श्री गणेश शिंदे आणि सौ सन्मिता शिंदे यांनी सण संवाद आणि संगीत असा तिहेरी मेलाप अनुभवायला देत नगरकरांना भुरळ घातली आहे. धावपळीत सुख काय असतं हे विसरलेल्या प्रत्येकासाठी हा कार्यक्रम म्हणजे एक रिफ्रेशमेंटच होती. पाहुयात कसा होता हा मेलाप. आजच्या धावपळीच्या युगात थकवा आणि तणाव दूर करण्यासाठी संगीत हा आपला नेहमीच सोबती असतो. कधीकधी मानसिक शांती बाजूलाच राहते, आपण कामाच्या पाठीमागे पळत राहतो आणि नकळत हे सर्व कशासाठी करतोय हेच आपण विसरून जातो. असाच थोडा विचार करण्याला भाग पाडणारा आणि जगण्याचा खरा अर्थ स्पष्ट करणारा कार्यक्रम हे जीवन सुंदर आहे माऊली सभागृहात संपन्न झालाय. जीवन सुंदर आहे एक व्याख्यानाचा प्रयोग आपण केला होता आणि सन्मिता तिचे गाण्यांचे प्रयोग करत होती आणि बाळासाहेबांची माझी भेट झाली, ज्ञानेशजी भेटले आणि म्हटले हे असलं काय भाषण आणि गाणं एकत्र करता येईल का. आणि त्यांनी ही संकल्पना जेव्हा माझ्यासमोर मांडली त्यावेळेस मी फार धाडसानं सन्मिताला विचारलं असलं काय करता येईल का आपल्याला एकत्र, कारण बायकांना त्यांच्या कामात आपण लुडबुड केलेली आवडत नाही. तिनंही मोठ्या मनानं होकार दिला की बघूयात गाणं आणि भाषण असं काही एकत्र करता येत आहे का. आणि पहिला प्रयोग हे सगळं करत असताना मग विषय काय असावा, तर जीवनातल्या एखाद्या कुठल्या तरी विषयावरती आपण बोलावं, आयुष्यातले वेगवेगळे प्रसंग जे आपण सगळेजण अनुभवतो त्या प्रसंगाच्या संबंधानं काही गाणी वगैरे येतील का हा विचार केला. आणि हा पहिला प्रयोग जीवन सुंदर आहेचा कुठे घ्यायचा, तर म्हटलं आपल्या मातीत घेऊ, नगरमध्ये घेऊ. आणि म्हणून या सगळ्या टीमचे मी पहिल्यांदा आभार मानतो. अन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, त्याचबरोबरीनं आज अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल या चार मूलभूत गरजा आहेत असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. आपल्या सगळ्यांकडे मोबाईल आहेत, सॉरी मी जरा चुकीचा प्रश्न विचारला, मोबाईल कुणाकडे नाही असं कुणी आहे का? बहुतांशी सगळ्यांकडे मोबाईल आहे, आजींकडे पण दिसतंय. आणि मोबाईलमध्ये काय माहिती आहे का, आपल्याला एकाच वेळेला सगळे फंक्शन ॲक्टिव्ह ठेवायचे असतात. म्हणजे मेसेज करायचा असतो कुणाला तरी, काल टाकलेल्या फेसबुकच्या फोटोला किती लाईक्स मिळाल्या, काय कमेंट्स आल्या ते बघायचं असतं, त्याच वेळेला कुणाचा तरी कॉल येत असतो तो पण अटेंड करायचा असतो. आणि मग हे सगळे कॉल जर एकाच वेळेला यायला लागलं तर काय होतं बरं, त्या सगळे फंक्शन जर एकाच वेळी सुरू असतील तर मोबाईलचं काय होतं? आणि मग हँग झाल्यावर तुम्ही काय करता? स्विच ऑफ करता. कधी कधी स्विच ऑफचं बटन पण हँग होतं, मग काय करता? मग त्याची बॅटरी काढता, त्याच्यावर फुंकर घालता, बॅटरी बसवता आणि मग पुन्हा रिस्टार्ट होतो मोबाईल. हा कार्यक्रम तुम्हाला मार्गदर्शन करणारा, खूप काही उपदेश देणारा, खूप काही असं जगा तसं जगा प्लॅनिंग करा असलं असलं काही सांगणारा नाही. हा कार्यक्रम म्हणजे फक्त आणि फक्त 2 तास बॅटरी काढण्याचा प्रयोग आहे, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. 2 तास बॅटरी काढून ठेवू, व्हायचंय ते होईल, चाललंय तसं चालेल, पण 2 तास मात्र बॅटरी काढून ठेवू. सकाळ सोशल फाउंडेशन, व्यंकटेश मल्टीस्टेट, सुखायू सुश्रुत हॉस्पिटल, डिझाईन ॲडिक्ट आदींनी प्रायोजित केलेल्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीयुत गणेश शिंदे आणि सौ सन्मिता शिंदे हे होते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद अगदी सहजपणे दडलेला असतो, मात्र आपण काही गोष्टींना अशा पद्धतीने घेतो की जगण्याचा अर्थच नाहीसा होतो आणि केवळ नैराश्य शिल्लक राहतं. अशावेळी संवाद आणि संगीताचा मेळ कसा घालावा याचं सर्वोत्तम उदाहरण सादरकर्ते शिंदे आणि सहकाऱ्यांनी आपलं मनाला भिडणारं सुश्राव्य गायन आणि संवादाच्या माध्यमातून घालून दिलंय. 2-3 प्रकारचे विचार आहेत, एक आहे चांगला विचार, एक आहे वाईट विचार. तुम्ही म्हणाल विचार कसा चांगला आणि वाईट ठरवायचा, ज्याची परिणिती वाईट तो वाईट, ज्याची परिणिती चांगली तो चांगला. एक चांगला विचार आहे, एक वाईट विचार आहे आणि तिसरा एक विचारांचा प्रकार आहे जो आपल्या सगळ्यांना बहुपरिचित आहे, नसता विचार. काहीही घेणं देणं नसताना विचार करणे, आणि ही संख्या खूप मोठी. या नसत्या विचाराची परिणिती सुद्धा शेवटी दुःखात आहे. आता दिवाळीचा दिवस आहे, तुम्हाला पटेल असं उदाहरण सांगतो की नसते विचार म्हणजे काय. दिवाळीला आता लेक येईल तुमच्याकडे, लेक एकटी येत नाही, जावाही पण येतो, आपली इच्छा असो नसो तो येतो सोडवायला तिला 2 दिवस, आणि आपण फार आग्रह केला तर 2 दिवस राहून पण जातो. जावाही आलेला आहे
जावायला सासऱ्यानं पाहुणचार वगैरे केला सगळा, पण जावायचं एक मिनिट सुद्धा लक्ष पाहुणचारात नाही. जावाई घरातून उठायचा आणि उमऱ्यात जाऊन बसायचा, आणि सासऱ्याच्या दारात त्या उमऱ्यात अशी बाहेर मस्त मोठा गोठा आहे, गोठ्यात 10-20 म्हशी आहेत, घरात सुंदर बायको आहे, मागे पुढे फिरणारी मेहुणी आहे, पण याचं लक्ष मात्र उमऱ्यात बसून त्या म्हशीकडे असायचं. हे दिवसभरातले 10 तास त्या म्हशीकडे बघण्यातच घालवायचं. आणि याच्या डोक्यात विचार काय माहितीये का, ती म्हैस दिल्लीहून आणलेली होती आणि तिचे 2 शिंग असे गोल झालेले होते असे. आणि याच्या डोक्यात सारखा विचार, आपलं डोकं या शिंगात शिरेल का, काय घेणं आहे का. बरं, 1 नाही 2 नाही, दिवसभर त्याचं लक्ष फक्त म्हशीकडं, आणि आपलं डोकं या शिंगात शिरेल का. बिचारीला तो सोडून निघून गेला. 8-15 दिवसांनी जावाई परत आला. जावायचं लक्ष पाहुणचारात नाही, कोण काय बोलतंय त्याच्याकडं नाही, उमऱ्यात जाऊन बसायचं, म्हशीकडं बघायचं, आणि एकच विचार, आपलं डोकं शिंगात शिरत. आणि हे सगळं करता 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 1 वर्ष निघून गेलं. आणि 1 वर्षानंतर दिवाळीच्या निमित्तानं परत जावाई आला की 1 वर्ष विचार करत होतो, शिंगात डोकं शिरतंय का शिरतंय का. जावाई म्हटलं आता थांबायचं नाही, आता कृती करून बघू म्हटलं. शिरतंय उमऱ्यात उभं राहिलेल्या जावाईनं अशी उडी मारली आणि डोकं त्या म्हशीच्या शिंगात शिरलं. अरे ते शिंगात शिरल्यावर निघतंय कुठं, म्हशीनं उचललं की, आणि उचलून सगळा गावभर वरात जावायचे. ते कपडे फाटले, शर्ट फाटला, खरचटलं, आणि सगळं फिरून 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 एका दारात येऊन म्हैस थांबली. आता कुणाचाही जावाय असला तर जावायला अख्खं गावच जावय म्हणते. दारात येऊन म्हैस थांबल्याबरोबर एक म्हातारं बाहेर आला आणि म्हटला, जावाय बापू थोडा तर विचार करायचा होता, डोकं गुतलं. मग जावाय म्हणला, थोडा वर्ष झालं विचार करतोय म्हणला, आज शिरतोय. सण संवाद आणि संगीताने हर्षलेल्या उपस्थित नगरकरांनी मनाला शांतता मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्यात. नगरचे कलाकार आपला झेंडा अटकेपार नेत आहेत, त्यांचं कौतुक आहे, अशा शब्दात सकाळचे संपादक बाळ बोठे यांनी कलाकारांची पाठथोफडली. पार्टीसाठी असतं सलग 9 वेळा हे टॅग आवड आपल्या नगरच्या बाजारानं खेचून आणलंय. पूर्ण देश पातळीवर आपल्याला माहीत नाही आपल्या नगरमध्ये किती चांगले चांगले रत्न आहेत, त्यातलं हे 9 रत्नांपैकी एक रत्न आहे. आणि खरंच आपल्याला अभिमान वाटतो, हा कार्यक्रम जरी आम्ही याच्या पुढे असलो तरी महिनाभर या कार्यक्रमाच्या मागे हे सगळं ब्रँडिंग करणं, हे करायचं ते करायचं, मी काही केलेलं नाही. आमच्या सगळ्या मंडळी बाग काही केलेलं नाही. मी सकाळी 6 वाजता पुण्याला गेलो होतो, तिथे कार्यक्रम केला, 1 वाजता निघालो आणि 4 वाजता इथं आलो, तोपर्यंत आम्ही सगळं पूर्ण केलं होतं. हे सगळं आपलं कसाचं काम सांभाळून हा डिझायनर अत्यंत नगरमधला अत्यंत काय तर बिझी डिझायनर आहे. पुण्यामध्ये ऑफिस आहे, नगरमध्ये ऑफिस आहे, आणि महाराष्ट्रातील देशातले ऑनलाईन कामं तो करतो. खूप बिझी असला माणूस आहे, एकदा जोरदार ट्रेसरी होत्यात. आणि याच्या पुढाकारानं हा कार्यक्रम झाला, पण ज्ञानेश शिंदे हे खरं आजच्या कार्यक्रमाचा मुख्य आयडॉल असं मी म्हणेन. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. यावेळी सर्व प्रायोजक मान्यवर, सहकलाकार आणि नगरचे रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, प्रतिनिधी वैभव घोडके, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.